बोरगाव येथील श्री आर्यंत मराठी माध्यम माध्यमिक शाळेचा यंदाचा हा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती शाळेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारले असून या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे पुढे माहिती देताना उत्तम पाटील म्हणाले की दहावी परीक्षेस आपल्यापर्यंत शाळेमधून एकूण पंचावन्न मुले परीक्षा दिले होते यामध्ये सर्वजण उत्तीर्ण झाले असून अकरा विद्यार्थी उच्च श्रेणीत पस्तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत व नऊ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत कुमारी प्रांजली काका खरपे हिने तसेच पूजा सुनील अकिवाटे या दोघी मुलींनी शहाण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवले आहेत त्याचप्रमाणे आदित्य उदय कुमार पुजारी हिने पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के गुण मिळवून द्वितीय तर साक्षी सतीश पवार हिने त्र्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे सर्वच विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना सह शिक्षकांचे मार्गदर्शन ऑनलाईन क्लासेसमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाल्याने यावर्षीसुद्धा अरिहंत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे आपणास अभिमान वाटत आहे बोरगावसह पंचक्रोशीतील सीमा भागातील मराठी भाषिक मुलांना मराठी ज्ञान मिळावे व या ठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदावर व्हावेत या उद्देशाने सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी आपल्या संचालकांनी मंडळासोबत या ठिकाणी आर्यंत शाळेची स्थापना केली गेली दहा ते बारा वर्षापासून या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत असून शैक्षणिक क्षेत्रात विश्वासार्ह जपात आहे यासाठी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील संचालक अभिनंदन पाटील संचालिका मीनाक्षी पाटील धनश्री पाटील विनयश्री पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे आम्हास सहकार्य मिळाच मिळालेल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले यावेळी युवा नेते उत्तम पाटील व सौ मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी संचालक अण्णासाहेब भोजकर पाटील अशोक माळी शिवानंद राजमाने तुळशीदास बसवडे सुभाष पाटील काका खरपे संदीप खोत अमोल नाईक कॅम्पन्ना खोनारे गोटू सरकार बाळासाहेब फावले मुख्याध्यापक दयानंद सदलगे एस ए पाटील सतीश पवार सुनील अकेवटे उदय पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते